मामा गायकवाड़ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 18 तारखेला रास्ता रोकोचं आंदोलन केलं। प्रशासनानं त्या आंदोलनाची दखल घेऊन 3 दिवसाची व्यापाऱ्यांना नोटीस दिली। व्यापाऱ्याला नोटीस दिली असता व्यापाऱ्यांनी काढून घेतलं नाही किंवा प्रशासनाने काढलं नाही। त्याच्यानंतर मामा गायकवाड़ी 3 दिवस वाट बघून उपोषणाचा पवित्रा घेतला, अमरण उत्सव। व्यापाऱ्यांना संधी देण्यात हरकत नाही, पण नोटीसच दिली कशाला? उद्या समजा काही कारण असतो अशा अमरण उपोषणातून काही बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार कोण? व्यापाऱ्याचा प्रश्न तर सुटलाच पाहिजे, यात कुठली शंका नाही। रस्ता मोठा पण झाला पाहिजे, ह्याच्यात बी कुठली शंका नाही। अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक भव्य व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी प्रशासनानं राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि मामा गायकवाडच्या ह्या उपोषणाला पूर्णतः माझा पाठिंबा आहे। लवकरात लवकर कुठली वेळ न दडवता प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्याच्यातून कायमचा मार्ग काढावा, एवढं माझी प्रशासनाने कळकळीची विनंती।